नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। तर काल आपण सीटेटची नोटिफिकेशन पाहिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीटेट 2022 साठी किंवा इथून येणाऱ्या सर्व सीटेटसाठी महत्त्वाचा असणारा विषय म्हणजेच बाल विकास आणि अध्यापनशास्त्र। तर बालमानसशास्त्र या विषयामध्ये आपल्याला सीटेटच्या एक्झाममध्ये 30 पैकी 30 गुण कसे घ्यायचे त्याच्यासाठी आपण आज सीटेटचा संपूर्ण सिलेबस बघणार आहोत। सीटेटचा सिलेबस हा सीटेटकडून आपल्याला जी नोटिफिकेशन आलेली किंवा जी माहिती आपल्याला मिळते त्याच्यामध्ये सीटेटचा सिलेबस हा आपल्याला इंग्रजी माध्यमातून दिलेला आहे। तर या ठिकाणी मी त्याचे कॉपी घेतलेले, तर हा पूर्ण सिलेबस आपण मराठी भाषेत ट्रान्सलेट केलेले आहे जेणेकरून आपल्याला अभ्यास करत असताना मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये मी नोट्स तयार केलेले आहेत आणि त्या नोट्सच्याद्वारे आपण येणाऱ्या 10 ते 15 लेक्चरमध्ये संपूर्ण सीटेटचा जो बालमानसशास्त्र विषय आहे, अध्यापनशास्त्र विषय आहे, तो कम्प्लीट आपण घेणार आहोत। तर त्या विषयामध्ये नेमकं सिलेबसमध्ये काय काय आहे ना, आपण येणाऱ्या दिवसामध्ये काय काय शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एकूणच कळणार आहे की या ठिकाणी एक एक लाईनमध्ये दिलेला जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये असणारे घटक कोणकोणते आहेत, तर ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बालविकास आणि अध्यापनशास्त्र। तर या विषयात जर आपल्याला 25+ जर मार्क्स पडले तर आपलं सीटेटमध्ये 90+ मार्क्स यांचा चान्स खूप जास्त वाढून जातो आणि या विषयामध्येच आपल्याला आत्तापर्यंत कमी मार्क्स आलेले आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, आता हा सिलेबस कम्प्लीट पाहायचा, या सिलेबसमध्ये नेमकं आपण काय काय शिकणार आहोत आणि आपल्याला कोणकोणत्या घटकावर सीटेट हे प्रश्न विचारत असते, आणि हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठरवायचं आहे की तुम्हाला कोणकोणते पॉईंट्स जे की तुमचे आत्तापर्यंत राहून गेले होते ते तुम्ही कव्हर करायचे आहेत। कारण आत्तापर्यंतच्या एक्झाममध्ये आपण TET चा अभ्यास करून सीटेट ही एक्झाम दिलेली आहे, परंतु सीटेटच्या एक्झामच्या सिलेबसमध्ये काही ॲडिशनल पॉईंट आहेत, ते पॉईंट देखील आजच्या सिलेबसमध्ये आपण कव्हर करणार आहेत आणि या सिलेबसच्या बाहेर एकही प्रश्न सीटेटच्या एक्झाममध्ये जाणार नाही। जर आपण फक्त सिलेबसचे मुद्दे कव्हर करून एक्झामला गेलो तर आपल्याला कम्प्लीट 30 पैकी 30 मार्क्स पडणार आहेत। आपण बऱ्याच पुस्तकामध्ये आता पाहतोय की सध्या बऱ्याच पुस्तकामध्ये TET आणि CET याचं मिक्स करून अभ्यासक्रम दिलेला आहे। बराच अभ्यासक्रम हा सीटेटच्या सिलेबसमध्ये नाही तरी पण आपण अभ्यास करून पेपरला जातोय। तर आपण फक्त जे मुद्दे महत्त्वाचे जे सिलेबसमध्ये इन्क्लूड आहेत तेवढेच मुद्दे करायचे आहेत। हार्डली आपले 10 ते 15 लेक्चर होतील आणि त्या लेक्चरमध्ये तुम्हाला 30 पैकी 30 मार्क्ससाठी कम्प्लीट सिलेबस होणार आहे। तर सुरुवात करूया आता, सिलेबस काय आहे एकदा आपण समजून घेऊ आणि त्या सिलेबसमध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे ते देखील आपण पाहूया। तर बालविकास आणि प्राथमिक शाळेतील बालक, प्राथमिक शाळेतील म्हणजे 1 ते 5वीचा बालक असणार आहे। जर तुमचा पेपर 2 असेल तर पेपर 2साठी तुम्हाला प्राथमिक शाळेतीलच बालक असणार आहे, परंतु पेपर 1 आणि पेपर 2च्या मानसशास्त्रामध्ये काय फरक असणार आहे, तर पेपर 1 म्हणजे आपल्याला 1 ते 5वीचा जो पेपर असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 6 ते 11 वर्षाच्या बालकाचा अभ्यास करावा लागणार आहे, आणि पेपर 2 म्हणजे तुम्हाला 6वी ते 8वी जो पेपर असणार आहे त्याच्यामध्ये बालक हा प्राथमिक शाळेतीलच असणार आहे, परंतु तो बालक 6 ते 14 वर्ष या वयोगटामधला असणार आहे। हा फरक आहे पेपर 1 आणि पेपर 2च्या बालमानसशास्त्र विषयामधला, की तुम्हाला बालकाचा अभ्यास कोणत्या वयाच्या बालकाचा अभ्यास करायचा आहे, पेपर 1साठी 6 ते 11 आणि पेपर 2साठी 11 ते 14 किंवा 6 ते 14 पर्यंतच्या बालकाचा, या वयोगटामधल्या बालकाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तर पहिला पॉईंट आहे विकासाची संकल्पना आणि त्याचा शिक्षणाशी संबंध। विकासाची संकल्पना काय आहे आणि त्याचा शिक्षणाशी काय संबंध आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, कॉन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग। तर मी या ठिकाणी एका साईडला इंग्लिशमधला सिलेबस आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण या ठिकाणी समजणार आहे, कारण आपल्याला जो मूळ सिलेबस भेटला होता तो आपल्याला इंग्लिशमधूनच भेटलेला आहे, परंतु मी याचं पूर्ण ट्रान्सलेशन तुमच्यासाठी मराठीतून केलं आहे जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी समजणार आहेत। कारण पेपरमध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर पूर्ण दिसणार आहे, सर्व क्वेश्चन्स असणार आहेत आणि हिंदी आणि मराठीमध्ये तेवढा काही फरक नाही, त्याच्यामुळे तुम्ही मराठीत अभ्यास केला तर तुमच्या लक्षात चांगलं राहणार आहे, परंतु पेपर तुम्हाला हिंदीमध्ये जरी दिसला तरी सुद्धा तुम्हाला पेपर सर्व क्वेश्चन समजणार आहेत आणि पेपर सोपा जाणार आहे। त्याच्यामुळे आपण आत्तापर्यंत DEd ला BEd ला MEd ला तसंच TET च्या पेपरमध्ये मराठीतून अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे हे सगळे पॉईंट्स आपल्याला मराठीतून कळणं आवश्यक आहे। त्याच्यामुळं आपण हा सगळा सिलेबस मराठीमधून बघतोय। सध्याच्या आत्ता सिच्युएशनला मार्केटमध्ये कोणत्याही पुस्तकात आपल्याला हा सिलेबस मराठीमधून भेटणार नाही, परंतु आपण हे सर्व ट्रान्सलेट करून आपण एकूणच मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमधून अभ्यास करूया जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी गुणांसाठी आपलं टार्गेट सेट करता येईल। तर पहिली कन्सेप्ट काय, विकासाची संकल्पना आणि त्याचा शिक्षणाशी संबंध। तर आपण त्याला काय म्हणतो, विकासाची संकल्पना म्हणजे काय, कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग। तर याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहेत,
तर विकासाची संकल्पना त्याच्यामध्ये वाढ येते, वाढ म्हणजे काय, विकास म्हणजे काय, आणि वाढ आणि विकास या दोन्हीमधला फरक आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचा आहे. वाढ आणि विकासमध्ये काय फरक असतो ते आपण अभ्यासलेला आहे, परंतु सीटेटच्या दृष्टीनं जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील आणि मोजके पॉईंट्स असतील तेवढेच आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. विकासाचे प्रकार कोणकोणते आहेत, तर शारीरिक विकास असतो, सामाजिक विकास असतो, भावनिक विकास, नैतिक, भाषिक विकास, तर या सर्व कन्सेप्ट्स आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तसेच बोधात्मक विकास म्हणजे काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर मोटर स्किल्स काय असतात, मोटर स्किल्सवर याच्या आधी पण सीटेटमध्ये प्रश्न विचारलेला आहे, मोटर स्किल्स काय असतात त्याच्याबद्दल माहिती आपण या टॉपिकच्या अंतर्गत पाहणार आहोत. त्याच्यानंतर स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे विकासाच्या अवस्था. तर विकासाच्या अवस्थामध्ये आपण मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमधून त्या शिकूया, जेणेकरून आता शैशवावस्था म्हणजे काय, तर शैशवावस्थेला मराठीमध्ये पण शैशवावस्था म्हणतात आणि हिंदीमध्ये पण शैशवावस्थाच म्हणतात. त्याच्यामुळं आपण मराठीत अभ्यास केला किंवा इंग्लिशमध्ये अभ्यास केला तरी देखील आपल्याला फायदा कुठं होणार आहे, हिंदी लँग्वेजमध्ये जेव्हा पेपर असेल तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे, कारण पेपर आपला सीटेटचा पेपर इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेजमधून असणार आहे. त्याच्यामुळं आपण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही लँग्वेजमध्ये अभ्यास करू आणि तुम्हाला प्रश्न बघितला त्या ठिकाणी उत्तर येणार आहे. तर जन्मपूर्व अवस्था आहे, शैशवावस्था आहे, बाल्यावस्था, किशोरावस्था, याचं वयोगट काय असणार आहे, त्या वयोगटामध्ये बालकांचं वर्तन कसं असतं, तर त्याच्याविषयी इन डिटेल आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये माहिती पाहणार आहोत आणि याच्यावरच डायरेक्टली आपल्या सीटेटच्या एक्झाममध्ये प्रश्न हे विचारले जातात. यानंतर या सर्व अवस्थांची वैशिष्ट्ये जी आहेत ते आपण पाहणार आहोत. तर या अवस्थामध्ये बालकाचं वर्तन कसं असतं, त्याचा कालावधी किती असतो, कोणत्या कालावधीमध्ये बालक कसे वागतात याच्याबद्दल आपल्याला सीटेटच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. यानंतर रिलेशन बिटवीन लर्निंग अँड डेव्हलपमेंट म्हणजे अध्ययन आणि विकास यांचा काय संबंध आहे हे देखील आपल्या सिलॅबसमध्ये इन्क्लूड आहे. यानंतर बालकाच्या विकासाची तत्त्वे हा दुसरा या ठिकाणी चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये आपण काय पाहतो आहे, बालकाच्या विकासाची तत्त्वे म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन, प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन हे तुम्हाला शेवटी जे या ठिकाणी सीटेटचं सिलॅबस दिलेलं आहे त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये भेटून जाईल, परंतु मी फक्त तुम्हाला या ठिकाणी ट्रान्सलेट करून सांगतो आहे. तर प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रनमध्ये काय आपल्याला पाहायचं आहे, प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी सातत्याचे तत्व, वैयक्तिक फरकाचे तत्व म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस जे आहे ते देखील आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही एक ऐकलेला शब्द आहे जो की मस्तकांवरती तत्व किंवा अक्षांवरती तत्व म्हणजे काय, याच्यावर नेहमी सीटेटच्या एक्झाममध्ये, टीईटीच्या एक्झाममध्ये किंवा शिक्षणशास्त्रातली अगदी केंद्रप्रमुख असू द्या, गट शिक्षण अधिकारी असू द्या, सेटची एक्झाम असू द्या, या एक्झाममध्ये देखील प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळं या तत्वाबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया, मस्तकांवरती आणि अक्षांवरती तत्व म्हणजे काय. यानंतर अनुवंशिकता व पर्यावरण यातील परस्पर संबंधाचे तत्व, अनुवंशिकता म्हणजे काय, हेरिडिटी, आणि पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट, तर त्याचं परस्पर संबंध काय आहे त्या तत्वाविषयी देखील माहिती आपण इन डिटेल व्हिडिओमध्ये पाहूया. आणि हे सर्व पॉईंट्स आपल्या सीटेटच्या सिलॅबसमध्ये आहेत आणि या पॉईंट्सवरच आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही तुमच्याकडे पुस्तकं असतील त्याच्यामध्ये देखील तुम्ही पहा की जास्त एक्स्ट्राचं सिलॅबस न करता मी आत्ता जे पॉईंट्स सांगतो आहे तेच पॉईंट्स तुम्ही वाचून जायचे आहेत. खरं तर तुम्ही एकदा हे सर्व लेक्चर्स पाहिल्यानंतर आणि आपल्या PDF नोट्स फॉलो केल्यानंतर शक्यतो तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचण्याची आवश्यकता राहणार नाही, परंतु जर तुम्ही वाचत असाल तर मी आत्ता जे पॉईंट सांगतो आहे तेवढेच पॉईंट्स करा, कारण हेच पॉईंट्स आपल्या सिलॅबसमध्ये आहेत आणि याच्यावरच प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे एक्स्ट्राचं काही तुम्हाला करण्याची गरज लागणार नाही. यानंतर अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव हे तर आपलं झालं, आता सामाजिकरण प्रक्रिया म्हणजे काय, अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव, तर इन्फ्लुएन्स जो आहे एन्व्हायरमेंटचा आपल्या डेव्हलपमेंटवर, बालकांच्या डेव्हलपमेंटवर, आणि हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकतेचा काय प्रभाव पडतो बालकांच्या डेव्हलपमेंटवर ते देखील आपण या टॉपिकमध्ये पाहूया. त्याच्यामध्ये काय काय पाहणार आहोत आपण की हेरिडिटी म्हणजे काय, तर अनुवंशिकता म्हणजे काय, पर्यावरण म्हणजे काय त्याची व्याख्या, गुणसूत्र काय असतात त्याला आपण क्रोमोझोम्स म्हणतो, त्याच्या जोड्या त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत ते म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, जोड्या किती असतात, याचा परिणाम आपल्या विकासावर काय काय होतो, जर समजा एखादं मूल जन्माला येत असेल तर तो मुलगा की मुलगी हे कशावरून ठरतं, कोणाच्या गुणसूत्रावरून ठरतं, अशा प्रकारचे प्रश्न या टॉपिकमध्ये म्हणजे अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. असे प्रश्न पाहणार आहोत की जे की याच्या आधी सीटेटमध्ये किंवा बाकीच्या एक्झाम्समध्ये विचारले गेलेले आहेत तेवढेच प्रश्न आपण पाहू. शॉर्टमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया.
यानंतर बालकावर अनुवंशिकतेचा काय परिणाम होतो या सर्व गोष्टी देखील आपण याच्यामध्ये कव्हर करू. आणखीन एक पॉईंट आहे नेचर वर्सेस नर्चर. हा पॉईंट तुम्ही ऐकला असेल नसेल, परंतु हा सीटेटला याच्यावर विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे. नेचर म्हणजे काय, नर्चर म्हणजे काय, व्यक्तीच्या संबंधीचे महत्त्वाचे घटक त्याच्यामध्ये नेचर आणि नर्चर या दोन गोष्टी येतात. हे देखील आपण अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव या टॉपिकच्या अंतर्गत पाहणार आहोत. यानंतर सामाजिकरण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. सामाजिकरण लक्षात घ्या, पहिले 5-6 जोडे काही आत्ता पियाजेपर्यंतचे इथपर्यंतचे जे काही टॉपिक्स आहेत तेच खूप जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरच तुम्हाला या 15 पैकी या ठिकाणी 10 मार्क्स तुम्हाला त्याच्यावरच भेटणार आहेत. आत्ता मी जे काही तुम्हाला सांगितलं मागच्या 10 मिनिटांमध्ये 5-10 मिनिटांमध्ये तर तेवढेच पॉईंट्स तुम्हाला जवळपास 10 मार्क्स देऊन जाणार आहेत या 15 पैकी. बाकी नंतर जे प्रश्न असणार आहेत ते तुमचे उपयोजनात्मक प्रश्न असणार आहेत, ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. परंतु आपले मार्क्स देण्याचे जो चान्स आहे, आपले मार्क्स जाण्याचा जो चान्स आहे तो याच पहिल्या 5-6 पॉईंटमध्ये असणार आहे. यानंतर पुढचा पॉईंट बघू आता, सामाजिकरण प्रक्रिया म्हणजे काय. सोशलायझेशन आपण त्याला म्हणतो, सामाजिकरणाला काय म्हणतो, सोशलायझेशन. तर सामाजिक जग आणि मुले, शिक्षक पालक आणि समवयस्क, शिक्षक टीचर पेरेंट्स आणि पियर्स म्हणजे जे समवयस्क मुलांचे असतात, मुलांच्या एजचे असतात, त्यांचा प्रभाव मुलावर काय पडतो. सामाजिकरणाची प्रक्रिया कुटुंबापासून सुरुवात होत असते, त्यानंतर मुलं शाळेमध्ये जातात. आणि सामाजिकरणाचे प्रकार कोणकोणते आहेत, ॲक्टिव्ह एजंट्स ऑफ सोशलायझेशन म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये ॲक्टिव्ह एजंट्स कोणकोणते असतात ज्याच्यामुळं म्हणजे डायरेक्टली मुलावर त्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो, जसं की कुटुंब आहे, मित्र आहे. आणि पॅसिव्ह एजंट्स ऑफ सोशलायझेशन म्हणजे मुलावर त्याचा तेवढा काही प्रभाव पडत नाही असे कोणकोणते घटक आहेत, त्या घटकाबद्दल माहिती आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. यानंतर पुढचा पॉईंट, हा पॉईंट सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, पियाजे, कोहलबर्ग आणि वायगोत्स्की या तिघावर आपल्याला 100% 1-2 प्रश्न विचारले जातात. त्याच्यावर मी तुम्हाला एक 1/2 तासांचा व्हिडिओ बनवतो, तेवढा व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्स तुमचे त्या ठिकाणी फिक्स होणार आहेत. तर या तिघांचं काय आहे योगदान, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. जीन पियाजे यांची बोधात्मक विकास उपपत्ती होती, तर ती उपपत्ती आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्या नोट्स मी तयार केलेले आहेत आणि त्या तेवढ्याच नोट्स तुम्हाला करायच्या. जीन पियाजेवर 100% 1 प्रश्न हा विचारला जातो, त्या जवळपास 5-10 मिनिटांमध्ये ते आपलं कव्हर होऊन जाईल. आणि पियाजेची उपपत्ती आपण पाहूया, त्या उपपत्तीमध्ये काय आहे, तर त्याला आपण कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी असं म्हणतो. जीन पियाजेंनी काय केलं होतं, तर ते बालमानसशास्त्राचे जनक आहेत, त्यांची उपपत्ती त्याच्यामुळे खूप जास्त महत्त्वाची आहे. त्यांनी कोणावर प्रयोग केला, त्यांच्या उपपत्तीत काय 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 घटक अंतर्भूत होते, किंवा त्यांच्या उपपत्तीला आणखीन दुसरं कोणतं नाव आहे, या सर्व गोष्टी, त्या उपपत्तीच्या किती स्टेजेस होत्या, या सर्व गोष्टी एक्झाममध्ये डायरेक्टली विचारल्या जातात. तर त्या सर्व आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर वायगोत्स्की आणि कोहलबर्ग यांच्याविषयी देखील माहिती पाहूया. तर वायगोत्स्की आणि कोहलबर्ग यांचं काय आहे, तर कोहलबर्ग यांची मॉरल डेव्हलपमेंट थेअरी होती. कोहलबर्ग यांची मॉरल डेव्हलपमेंट थेअरी, त्याच्याविषयी इन डिटेल आपण माहिती पाहूया. आणि वायगोत्स्की यांचं योगदान काय आहे, तर सोशो कल्चरल जी थेअरी होती म्हणजेच सामाजिक आकलनविषयक जी थेअरी आहे ती थेअरी मांडलेली आहे वायगोत्स्की यांनी. तर या 3 थेअरीज आपल्याला पाहायच्या, त्या 3 थेअरीजवर आपल्याला 2+ म्हणजे मिनिमम 2 सांगतो, 2+ मार्क्स जे आहेत ते तुम्हाला या 3 जणांवर भेटणार आहेत. 2+ मार्क्स पियाजे, कोहलबर्ग आणि वायगोत्स्की. यानंतर आत्तापर्यंतचा सिलेबस खूप जास्त महत्त्वाचा होता, त्याच्यामुळे जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही एकदा परत व्हिडिओ पहा. आणि हेच पॉईंट्स, आत्ता मी जेवढे काही पॉईंट्स सांगितलेत ते जर तुमच्या पुस्तकामध्ये असतील तर तेच पॉईंट्स वाचा, त्याच्यामध्येच मार्क्स येणार आहेत. कारण आपला जो निकाल जातो आहे तो शेवटी 2-3 मार्क्सनी जातो आहे किंवा 5-7 मार्कनी जातो आहे. तर मानसशास्त्र विषयामध्ये या महत्त्वाच्या लोकावर जे काय तुमच्याकडे स्टडी मटेरियल असेल ते तुम्ही रीड करायचं आहे. यानंतर बालकेंद्रित आणि प्रगतिशील शिक्षणाच्या संकल्पना, आता मी इंग्लिशमधलं काय तुम्हाला रीड करून दाखवत नाही, ही PDF मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता जे काय आहे तेच मी रीड करून दाखवतो आणि त्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहे ते पाहूया. बालकेंद्रित आणि प्रगतिशील शिक्षणाच्या संकल्पना हे देखील आपण पाहूया. बुद्धिमत्तेच्या निर्मितीचा चिकित्सक दृष्टिकोन, बहुआयामी बुद्धिमत्ता हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. मल्टिपल डायमेन्शनल इंटेलिजन्स जे आहे ते आपण या नोट्समध्ये पाहणार आहोत. भाषा आणि विचार, तर इथंपर्यंत झालं हे होतं 15 मार्क्ससाठी. आपल्याला हे आपल्याला किती मार्क्ससाठी होतं, 15 मार्क्ससाठी होतं. यानंतर शिकणाऱ्यामधील वैयक्तिक फरक, विविधतेवर आधारित फरक समजून घेणे, भाषा, जात, लिंग, समुदाय, धर्म एक्सेट्रा. यानंतर एक सामाजिक रचना म्हणून लिंगपूर्वग्रह आणि शैक्षणिक सराव. हा सिलेबस तुम्हाला कम्प्लीट या ठिकाणी इंग्लिशमध्ये, परंतु आपण
मराठीमधून का करतो आहे की तुमच्याकडे हे संग्रही राहावं, जेव्हा तुम्ही काय इंग्लिशमधले बऱ्याच वेळेस काय होतं की इंग्लिशमध्ये आपल्याला अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम आहे, बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ही पी डी एफ तुमच्याकडे सेव्ह राहू द्या. ही पी डी एफ मी आपल्या अक्षगुरु यूट्यूब टेलिग्राम चॅनलला पोस्ट करतो. यानंतर हे तुम्ही सगळं रीड करून घ्या, तर मी सगळंच काय रीड करत बसत नाही, तर तुमचा पण त्याच्यात बराच टाईम पासून जाईल. यानंतर हा जो टॉपिक आहे समावेशी शिक्षणाच्या संकल्पना, याच्याविषयी थोडंसं बोलू. हां, तर समावेशी शिक्षणाच्या संकल्पना आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांना समजून घेणे, तर याच्यावर सी टेटमध्ये 100% दरवर्षी प्रश्न इतके येतात की जवळपास जेवढ्या काही शिक्षण क्षेत्रामधल्या आपल्या एक्झाम्स आहेत त्याच्यावर त्याच्यामध्ये सर्वात आवडीचा जो पेपर सेट करणारे जे असतात त्यांचा सर्वात आवडीचा हा टॉपिक आहे. तर याच्यामध्ये आपण काय काय पाहायचं आहे, वंचित आणि वंचितासह विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना संबोधित करणे. जे काही मुलं वंचित आहेत व वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची मुलं आहेत त्यांना आपण संबोधित करणे, म्हणजे त्यांना शिकवताना आपण कोणकोणत्या पद्धती वापरल्या पाहिजेत, त्यांना कसं शिकवलं पाहिजे, शिकण्यामध्ये ज्या काय अडचणी येतात या अडचणी, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कोणकोणत्या अडचणी असतात, विद्यार्थी प्रत्येकाच्या वर्गामध्ये असा विद्यार्थी असतो की ज्याला विविध अडचणींना फेस करून तो वर्गामध्ये येत असतो, किंवा वर्गामध्ये शिकत असताना त्याला स्वतःला मेंटली बरेच प्रॉब्लेम असतात, म्हणजे अडचणी, त्याच्यामुळे तो शिकू शकत नाही. डिसॅबिलिटी असते कशाबद्दल, की तो एखादी गोष्ट लिहू शकत नाही, तर लिहिण्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो आहे, एखादी गोष्ट समजू शकत नाही, समजण्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो, तर अशा बऱ्याच अडचणी असतात त्या मुलांच्या समजून आपण त्यांना टीचिंग करायची असते. तर मुलांना या ठिकाणी शिकण्याच्या अडचणी असलेल्या मुलांच्या गरजा पूर्ण करणे, उदाहरणार्थ अशक्तपणा इत्यादी, तर अशा प्रकारे मुलांमध्ये शिकताना ज्या काय अडचणी येतात त्या अडचणीवर सी टेटच्या एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर त्या अडचणींची एक यादीच आहे, तेवढी यादी फक्त तुम्ही पाठ करायची, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 गुण भेटणार आहेत. त्यानंतर प्रतिभावान सर्जनशील आणि सक्षम विद्यार्थ्यांना संबोधित करणे. प्रतिभावान म्हणजे जे काही प्रॉडिजी आहेत किंवा स्कॉलर मुलं आहेत, सर्जनशील क्रिएटिव्ह खूप मुलं आहेत, विशेष सक्षम विद्यार्थी आहेत, जे की खूप हाय लेवलचं एखादी गोष्ट समजून घेऊ शकतात, त्यांचा इंटेलिजन्स लेवल थोडंसा हाय आहे, अशा प्रकारची जी मुलं आहेत त्या मुलांना देखील संबोधित करताना आपण कोणत्या पद्धती वापरतो किंवा आपण काय करायला पाहिजे याच्याविषयी, याच्यात पॉईंट्स आहेत, याचा मी जवळपास 15-20 मिनिटांचा एक व्हिडिओ बनवतो. त्या ठिकाणी तुमचे जे 5 गुण असणार आहेत ते त्या ठिकाणी फिक्स होणार आहेत, आणि याच्यावरती प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातीलच याची खात्री आहे. यानंतर अध्ययन आणि अध्यापनशास्त्र, पेडागॉजी जो आहे त्याच्यावर आपण आता पाहूया की पेडागॉजीमध्ये काय आहे, मानसशास्त्र हा विषय कसा शिकवला पाहिजे. पेडागॉजीमध्ये आपल्याला मानसशास्त्र विषयाच्या पेडागॉजीमध्ये शक्यतो आपल्याला असे प्रश्न विचारले जातात की जे आपण ऑन द स्पॉट एक्झाममध्ये पाहून उत्तर त्याचं देऊ शकतो, म्हणजे आपल्याला प्रश्न बघायचं आणि त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, तर 4 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते आपण आपल्या स्वतःची सतसत विवेकबुद्धी जी आहे त्या ठिकाणी वापरायची आणि स्वतः त्या ठिकाणी तो प्रश्न सॉल्व करायचा आहे. तरी देखील या विषयावर आता आपल्याला यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत जे की हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहेत, परंतु मराठीमध्ये मी अध्यापनशास्त्रावर एक व्हिडिओ अपलोड करतो, 1 किंवा 2 व्हिडिओ अपलोड करतो, तर तेवढा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि एक्झामला जाण्याच्या तो व्हिडिओ मी अपलोड करून टाकेल, आणि तुम्हाला तेवढाच व्हिडिओ बघून जायचं आहे, 10 पैकी तुम्हाला 8-9 मार्क्स त्या ठिकाणी येऊन जातील. हे तर सगळ्यांनाच येतात, जवळपास त्यांनी व्हिडिओ बघितला किंवा नाही बघितला तरी देखील 10 पैकी सगळ्यांना 5-6 गुण येतात, परंतु पैकीच्या पैकी गुण याच्यामध्ये आले पाहिजे, कारण प्रश्न खूप सोपे असतात आणि त्या ठिकाणी फक्त आपलं विचार करण्याची पद्धत जी आहे ती त्या ठिकाणी मॅटर करते. तर ते कसं करणार आपण, तर मुलं कसं विचार करतात हे आपण विचार केला पाहिजे, मुलांच्या जागी स्वतःला ठेवून आपण विचार केला पाहिजे, किंवा मुलांचे प्रॉब्लेम आपण कसे सॉल्व्ह करणार आहेत, आपला दृष्टिकोन तसा पाहिजे, तर आपला दृष्टिकोन तसा असेल तर हे प्रश्न तुम्हाला इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. तरी आपण याचा सिलेबस पाहूया नेमकं काय. मुले कसे विचार करतात आणि शिकतात. मुले शाळेच्या कामगिरीत यश मिळवण्यात अयशस्वी कसे आणि का होतात, याच्यावर प्रश्न असणार आहेत. अध्यापनाची आणि अध्ययनाच्या मूलभूत प्रक्रिया आहेत त्याच्याविषयी माहिती. मुलांची अध्ययनाची रणनीती, अध्ययन एक सामाजिक क्रिया, शिक्षणाचा सामाजिक संदर्भ, समस्या सोडवणारा आणि वैज्ञानिक अन्वेषण म्हणून मूल, समस्या सोडवणारा मुलगा आणि वैज्ञानिक अन्वेषक म्हणजे इन्व्हेस्टिगेटर असतो, सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर आपण त्याला म्हणतो, म्हणून मुलाला आपण पाहतो. मुलांमध्ये अध्ययनाच्या पर्यायी संकल्पना, मुलांच्या त्रुटी समजून घेणे, अध्ययनाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे, अनुभूती आणि भावना, प्रेरणा आणि अध्ययन, अध्ययनात योगदान देणारे घटक, वैयक्तिक आणि पर्यावरणीय घटक जे आहेत अध्ययनात योगदान देणारे. तर अशा प्रकारे आपण आत्ता कम्प्लीट सिलॅबस बघितलेला आहे. या सिलॅबसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा इंग्लिशमधला सिलॅबस, तर या सिलॅबसमध्ये जेवढे काही पॉईंट्स आहेत फक्त तेवढेच पॉईंट्स आपल्याला करायचे आहेत. बालमानसशास्त्र विषयाच्या आपण आत्तापर्यंत भरपूर पुस्तकं वाचली असतील, भरपूर संदर्भ ग्रंथ वाचले असतील, परंतु आपल्याला एक्झाममध्ये जेवढे काही विचारलं जातं आहे तेवढंच वाचून जायचं आहे,
जेणेकरून आपला टाईम पण वेस्ट नाही होणार आणि आपल्याला जे मुद्द्याचं आहे तेच एक्झाममध्ये दिसणार आहे. तुम्ही समजा 20 पेजेस वाचून गेला आणि त्याच्यापैकी तुम्हाला 8-10 मार्क्स मिळाले असं या ठिकाणी तुमचा रिझल्ट असला पाहिजे. किंवा तुम्ही 100-200 पेजेसचं एखादं बुक वाचताय परंतु त्याच्यातून 2-3 पण प्रश्न येत नाहीत असं नको व्हायला. त्याच्यामुळे आपल्याला मोजके पेजेस वाचायचे आहेत. नोट्स आपल्या हार्डली 30-40 पेजेसच्या किंवा 50-60 पेजेसच्या जास्तीत जास्त होऊन जातील. ते पण त्याच्यामध्ये काही जास्त बाकीचं राहणार नाही अवांतर वगैरे. तर जे काय आपल्या सिलेबसमध्ये तेवढे ते आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू आणि बालमानसशास्त्र विषयामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्ससाठी प्रयत्न करू. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालविकास आणि अध्यापनशास्त्र या विषयावर आपल्याला नेमकं काय करायचं, अभ्यास कसा करायचा आहे आणि बिटवीन द लाईन्स म्हणजे सिलेबस आपल्याला वन लाईनर दिला आहे परंतु त्या सिलेबसमध्ये नेमकं सीटेटच्या एक्झाममध्ये काय काय विचारलं जातं ते देखील पाहिलेलं आहे. तर हे सगळं खूप महत्त्वाचं होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आता मी कंटिन्यू तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. जवळपास 1.5-2 महिन्यांपासून नोट्स तयार करण्याचं काम चालू आहे. तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत किंवा जे काय भावी शिक्षक तयारी करतात त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. कारण यूट्यूबवर जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही, जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक वगैरे शेअर या गोष्टी केल्या म्हणजे शिकवणाऱ्याला देखील आपल्याला एक प्रोत्साहन भेटत असतं. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंट्स करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.